साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमक ऑफर, आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात। कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण, आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30। आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मठ, कुडाळ, पंडूर, हुमरमाळा, जांभवडे, घोडगे या रस्त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यास शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता। त्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता। यानंतर सोमवारी सायंकाळी डिगस इथं उपजिल्हा प्रमुख अमरसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली डिगसमधील शिवसैनिकांनी एकवटत भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन करण्यास विरोध तसेच धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला। तसा फलकही शिवसैनिकांकडून लावण्यात आला। दिनांक 22 डिसेंबर रोजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पंदूर घोडगे मठ रस्त्यावर 3 कोटी 60 लाखाचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून 21-22 बजेटमध्ये मंजूर निधी असल्यामुळे आणि सदर निधी हे मिंदे सरकार आल्यानंतर त्याला स्टे देण्यात आली आणि सदर स्टे आमदार वैभव नाईक यांनी कोर्टामध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन तो स्टे उठवून हा निधी मंजूर करून आणलेला असताना आणि याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर मिळालेली असतानासुद्धा आम्ही या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आखलेला असताना या ठिकाणी भाजपचे या ठिकाणचे 2-4 कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। मात्र आम्ही सदर हे जे उद्घाटन होतं ते केलेलं होतं, त्या दिवशी आम्ही केलं। सदर उद्घाटन करत असताना आमदार वैभव नाईक यांनी त्यांनासुद्धा सांगितलं की हा निधी आपण कशा माध्यमातून आणलेला आहे, हा निधी कशा माध्यमातून मंजूर झालेला आहे। तरी पण कुठेतरी नेत्यांना खुश करण्यासाठी राणे समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन थोडासा धुडगूस घातला। हे असले भ्याड हल्ले आम्हाला काय नवीन नाहीत, आम्हीसुद्धा गेल्या 30 वर्षात असले हल्ले झेललेले आहोत। याही पुढे अनेक विकास कामं आहेत बजेटच्या माध्यमातून 21-22 जवळजवळ 18 कोटीचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आलेला आहे। त्याचं आवळेगावमध्ये 2 रस्ते आहेत, डिगसमध्ये अजून 1 रस्ता आहे, अजून काही रस्ते आहेत। सर्व ठिकाणी आम्ही यानंतर भूमिपूजन करणार आहोत, कोणाला तसे अडवायचंच असेल तर अडवून दाखवू देत, आम्हीसुद्धा शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ। आणि आमदार वैभव नाईक यांचा जो झंझावत आहे, खासदार विनायक राऊत यांचा झंझावत आहे, तो रोखण्याचं काम आज BJP धुडगूस घालून आखत आहेत। त्यांना आम्ही किंमत देत नाही आणि पुढच्या काळात त्यांनी असं करून दाखवावं एवढं आमचं त्याला चॅलेंज आहे। परंतु या डिगस गावामध्ये हे जे हा जो प्रकार त्यांनी केला त्या माध्यमातून आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आज त्यांचा निषेध आम्ही सर्व कार्यकर्त्यांमार्फत करत आहोत आणि तसा बॅनर आम्ही या ठिकाणी लावलेला आहे। अमरसिंह धवन आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। अमरसिंह धवन आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। वैभव नाईक आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। विनायक राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। भ्याड हल्ला करणाऱ्या भाजपचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। अरे आवाज दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं YouTube चॅनल।